दोन मुलं हवेत उड्या मारतानांच्या व्हिडिओची सोशल मीडियावर धूम सुरू आहे. लहान मुलाचा उत्साह आणि कसरतीची अतुलनीय ऊर्जा यामुळे मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. आपण पाहतोय की सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील बरेच व्हिडिओ लहान मुलांची निरागसता दाखवणारे असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय झालाय. कुठलेही प्रशिक्षण नसतानाही दोन मुले हवेत उड्या मारतानाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असतात ती दोन मुले पाचोरा तालुक्यातील तारखेडा गावांमधली रहिवासी आहेत. कुठलेही प्रशिक्षण न घेता त्यांनी ही कला आत्मसात केली. विशेष म्हणजे हे दोन्ही मुले गरीब परिस्थितीमुळे शाळेत देखील जात नाहीत. ते दररोज आपल्या वडिलांच्या सोबत बकऱ्या चारण्यासाठी जातात. त्यामुळं ते वेळ मिळेल तसा ते आपल्या कसरती करतात. लहानपणापासून ते या कसरती करतायत. तारखेडा तालुका पाचोरा या येथील श्याम गायकवाड व लहू सोनवणे ही दोन मुलं रस्त्यावर हवेत उड्या मारताना हनुमंतखेडा तालुका सोयगाव येथील क्रीडा शिक्षक विजयसिंह परदेशी यांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये या मुलांच्या उड्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर टाकल्या. कुठलेही प्रशिक्षण नसतानाही ही मुले वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या मारण्याच्या कसरती करीत होते. परदेशी नागरिकांनी खुश होऊन या दोघा मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून 100 रुपये बक्षीस दिलं. सध्या मुलांच्या कसरतीचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही क्लिप ग्रामीण भागातील खेडेगावातील रस्त्यावर चित्रित करण्यात आल्याचं दिसतंय. मात्र लहान मुलांचा उत्साह आणि कसरतीचे अतुलनीय ऊर्जा यामुळे मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. शुभम शंकर गायकवाड. आणि किती शिक्षण किती झालंय तुझं? नाही, मी बकऱ्याचा होतो. बकऱ्याचा होतो का? किती वर्षापासून तू हे कसरत करतोय? दाखलो होतो मी तर. शिक्षण काबर सोडलं तू? काबर करत नाही? नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जळगाव.